एका नातेसंबंधातील संवेदनशील विषयावर सकारात्मक भाष्य करणारा सायको थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मूड्स अनप्रेडिक्टेबल असे या आगामी मराठी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केलं आहे. एस स्क्वेअर्स एंटरटेनमेंट प्रस्तुत मूड्स अनप्रेडिक्टेबल या चित्रपटाचे पहिले पोस्टर पुण्यात लॉन्च करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते संतोष चव्हाण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, चित्रपटांचे लेखक दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, अभिनेता रितेश नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते. मूड्स अनप्रेडिक्टेबल या चित्रपटाची निर्मिती एस स्क्वेअर्स एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्माते संतोष अंकुश चव्हाण यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे. त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शन म्हणून पदार्पण होत असले तरी बोरकर हे मागील 20 वर्षापासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक नाटक तसेच विविध मालिकांचे लेखक दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना लेखक दिग्दर्शक महेंद्र बोरकर म्हणाले, आयुष्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारी ही कथा आहे. हल्ली आपण फार यांत्रिक म्हणजे रोबोटसारखे जीवन जगतोय. संवेदनशीलता हरवून चालली आहे. कोणतेही नाते टिकवण्यासाठी, फुलण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. नात्यात सुसंवाद नसेल तर ते नाते रिलेशनशिप फक्त नावाला असते. एखादी घटना वाईट घडली म्हणजे संपूर्ण आयुष्यच वाईट नाही. आयुष्य अधिक सुंदर कसे करता येईल, नाते कसे फुलवता येईल हे मनोरंजक पद्धतीने सांगितलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले, कोरोना काळानंतर आता नवीन चित्रपट तयार व्हावेत, निर्मात्यांनी पुढे यावे आणि चित्रपट सृष्टीचे काम पुन्हा जोमाने सुरू व्हावे अशी आमची इच्छा आहे. चित्रपट महामंडळ सर्व चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय. आम्ही नवीन अगदी फ्रेश कोरा विषय घेऊन येतोय, मूड्स. आता मूड्स म्हटलं ना की आपल्या डोक्यात वेगवेगळे कॅल्क्युलेशन सुरू, अरे बापरे नेमकं मूड कशाचं. पण हे जे मूड्स आहेत ना, हे आपले शेड्स आहेत आपल्या इनर थॉटचे, आणि हे मूड्स अनप्रेडिक्टेबल आहेत. म्हणजे जे आपलं बॅक ऑफ द माइंड असतं अनकॉन्शियस माइंडमध्ये, ते सगळं असं नकळत जे एक्सप्रेस होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या मूड्सची ही गोष्ट आहे. आता हे झालं नावाचं, पण मुळात कथा आहे ना, कथा ही तुमच्या आमच्या घरातली नातेसंबंधाची, आणि आपले नातेसंबंध कसे फुलवता येतील, नातेसंबंधांना कशी नवी उभारी देता येईल याबद्दलचं आपल्या सगळ्यांच्या प्रवासाची, रिलेशनशिपकडे नव्या दृष्टिकोनातनं पाहण्याची ही सुंदर गोष्ट आहे. फुल एंटरटेनमेंट पॅकेज, सगळी फॅमिली एकत्रित बघू शकेल अशा प्रकारचा हा नवीन चित्रपट. आणि सगळ्यांना असं वाटेल की ही गोष्ट आपल्या घरातलीच गोष्ट आहे, आपल्या आसपास घडणाऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक कुटुंबातली, आईवडिलांची, भावाबहिणींची आणि अगदी मित्रमैत्रिणींची, या सगळ्यांची, तिसऱ्या पिढीपासून ते आत्ताच्या जनरेशनपर्यंतची, ही सगळ्यांची गोष्ट म्हणजे आपला मूड्स. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या. घेऊन येतो आहे मूड्स अनप्रेडिक्टेबल. बरेच दिवस झाले की जो करोनाचा काळ गेला तर त्याच्यानंतर प्रत्येकाचे मूड्स हे बदलत राहिले, आणि मूड्स बदलत राहताना प्रत्येकाच्या मनात काही ना काही न्यूनगंड हे तयार झालेत, आणि हे न्यूनगंड जे आहेत ते आपले शेजारी, आजूबाजूला, आपल्या समाजात हे पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा की लहान मुलांबद्दल होणाऱ्या त्यांच्या मानसिक आणि शारीरिक जे काय वाढ आहे तर त्याच्या पाठीमागे बऱ्याच लोकांना कधी त्याच्यावरती विचार करावा असा वाटला, कधी नाही वाटला. पण परंतु आपली भावी पिढी आहे ही लहान मुलांपासून तयार होते, आणि लहान मुलांवरती कशा प्रकारचे संस्कार किंवा आपल्या घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण आपल्याला आपल्या समाजामध्ये ठेवणं गरजेचं आहे, याच्यावरती हा मूड्स हा सब्जेक्ट आहे. मूड्स या विषयावरती म्हणजे आजपर्यंत मराठीमध्ये कदाचित असे बरेचसे विषय होऊन गेलेले असते, परंतु या हा विषय जो आपण घेऊन आलेलो आहे हा आजपर्यंतचा मराठीतला हा वेगळा असा मूड्स असणार आहे. तर याच्यासाठी प्रत्येक माणसाने हा चित्रपट बघावा, प्रत्येक फॅमिलीने हा चित्रपट बघावा, आणि प्रत्येकाने ह्या चित्रपटासाठी नक्कीच तुमचा वेळ द्यावा, हीच सगळ्यांना आपण हे करतो. थँक्यू. लॉकडाऊननंतर किंवा मागील लॉकडाऊननंतरसुद्धा किंवा आत्ताच्या लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवीन निर्मितीचं प्रमाण थोडं घटलेलं दिसतं आहे. बरेच निर्मात्यांनी अर्धवट शूटिंग सोडून चित्रपट सोडलेला आहे, नवीन मुहूर्त होत नाही. अशामध्ये एस स्क्वेअर एंटरटेनमार्फत माननीय महेशजी बोरकर लेखक दिग्दर्शित आणि संतोषजी चव्हाण निर्मित मूड्स या चित्रपटाचा आज पोस्टर अनावरण होत आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच दिवसानंतर नवीन चित्रपट शूटिंग चालू होतं आहे. यांच्या मूड्सनंतर अजून गर्ल्स वर्सेस बॉईज हा दुसरा एक चित्रपट होतो आहे.
आपण पाहिलं कलाकार तंत्रज्ञ निर्माते यांची आर्थिक मानसिक स्थिती फार ढासळलेली आहे. अशामध्ये एखादं नवीन प्रोडक्शन तयार होणं किंवा शूटिंग चालू होणं ही अतिशय आनंदाची गोष्ट असते. आता लोकांना आर्थिकपेक्षा मानसिकदृष्ट्या खचलेल्या याच्यातून बाहेर काढणं आणि त्यांना काम देणं हे फार गरजेचं आहे. अशातच एस्पेअर एंटरटेनमेंटमार्फत ही नवीन निर्मिती होती. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि आमच्या तमाम संघटनांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून निश्चितच चांगली निर्मिती घडेल आणि या मूडचा चित्रपट निश्चितच लोकांना आवडेल एवढीच अपेक्षा आहे.